हॅलो फ्रेंड्स नमस्कार पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आज आपण इनपुट पिनबद्दल जाणून घेणार आहोत ओके लास्ट टाईम आपण आउटपुट फंक्शन बघितलं होतं आर्डिनोमध्ये आता यावेळेला आपण इनपुट फंक्शन बघू सुरुवातीला आपण इनपुट पिन आपली डिफाईन करतोय स्विच पिन ती पिन नंबर पाच आहे आर्डिनोची कोणतीही पिन आपल्याला इनपुट पिन म्हणून सिलेक्ट करता येईल पण इथे आपण आपल्या याच्यामध्ये पाच नंबरची पिन सांभाळण्यासाठी सिलेक्ट करतो त्यानंतर आपण आउटपुट पिन सिलेक्ट करतो अडीन पिन नंबर आठ जी आहे ती आपण आउटपुट पिन म्हणून तिचं डिफाईन करू तिला ई डी वन म्हणून त्यानंतर वाईट सेटअपमध्ये आपण जाऊ वाईट सेटअपमध्ये गेल्यानंतर आपण पिन मोड डिफाईन करू म्हणजे इनपुट आणि आउटपुट आपल्याला डिफाईन करावं लागेल तर ते आपण डिफाईन करू मागच्या वेळेला आपण आउटपुट फंक्शन बघितलं होतं आता यावेळेला आपण इनपुट फंक्शन बघतो त्यासाठी आपण लिहू पिन मोड इन टू द ब्रॅकेट आपल्या जे पिनचं नाव आहे ते पिनचं नाव एल ई डी वन आणि आउटपुट सो आउटपुट जे आपण लिहितो ते कॅपिटलमध्ये लिहितो ॲप ओके त्यानंतर आपण परत मोड लिहू पिन मोड टू ब्रॅकेट आता आपण स्विच वन लिहू एच डब्ल्यू वन कॉमा करून इनपुट लिहिणार आहोत आपण स्टेटमेंट जे लिहितो आहे आपण पिन मोड ई डी वन आउटपुट ते शेवटी आपण सेमी कॉलन देत आहोत सो इथे इनपुट लिहूनसुद्धा आपण थांबू शकतो इनपुट ओके पण आपल्याला इनपुट अप लिहायचं इथे सो पुलप का लिहितो आहे आपण कारण आपल्याला एक्सटर्नली कुठलंही रजिस्टर सर्किटमध्ये ॲड करायचं नाही हे इनपुट पुलअप केल्यानंतर आपल्या पिनची व्हॅल्यू कॉन्स्टंटली हाय राहणार म्हणजे हाय सिग्नल कॉन्स्टंटली ती पिन मायक्रो कंट्रोलला देत राहणार आहे ओके हे झाल्यानंतर आपण आपल्या वाईड लूपमध्ये एंट्री करणार वाईड लूपमध्ये जेव्हा आपण येऊ तेव्हा सुरुवातीला आपल्याला इनपुट जी व्हॅल्यू आहे ती रीड करणं गरजेचं आहे त्यासाठी पहिला आपण एक व्हेरिएबल बुल इन वेरिएबल डिफाईन करू ओके त्याप्रमाणे आपण इथे लिहित आहोत बुल वॅल म्हणजे एक व्हेरिएबल आपण डिफाईन करतो ते वॅल नावाचं आणि त्या वेरिएबलमध्ये आपण स्विचची म्हणजे जी स्विच प्रेस होतो आहे किंवा स्विच प्रेस होत नाही त्याची व्हॅल्यू आपण रीड करणार आहोत त्या व्हेरिएबलमध्ये आता ही व्हॅरिएबलमध्ये व्हॅल्यू रीड करण्यासाठी आपल्याला लिहावं लागेल बुल वॅल इज इक्वल टू ते सिंगल इज इक्वल टूचा वापर करतो आपण इज इक्वल टू डिजिटल रीड डिजिटल रीड हे फंक्शन डी डीनो फंक्शन वापरणार आहोत आपण आणि टू ब्रॅकेट आपलं जे आपल्या स्विचचं नाव आहे स्विच वन ते लिहिणार आहोत त्यानंतर आपण इफ कंडिशनचा वापर करणार आहोत ओके okay, आता इफ कंडिशनमध्ये आपण लिहित आहोत टू ब्रॅकेट वॅल इज इक्वल टू इज इक्वल टू झिरो ओके okay, आणि मग ब्रॅकेट कम्प्लीट करणार आहोत ब्रॅकेट कंप्लीट केल्यानंतर कर्ली ब्रॅकेट्स देणार आहोत आपण कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहिणार आहोत डिजिटल राईट हे फंक्शन डिजिटल राईट एल ई डी वन म्हणजे आपण जी ई डी वन घेतलेली आहे ती हाय होणार आहे जर ही कंडिशन सॅटिस्फाय झाली तर ज्या वेळेला आपण स्विच प्रेस करू तेव्हा आपण मायक्रो कंट्रोलरला झिरो असा सिग्नल देणार आहोत म्हणजे लो ही व्हॅल्यू देणार आहोत ही व्हॅल्यू आपल्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर होईल जो वेरिएबल आपण डिफाईन केलेला आहे बुलिन व्हेरिएबल व्हेरिएबलमध्ये स्टोअर केलेली व्हॅल्यू आपण इफ कंडिशनचा वापर करून आपल्याला हा अपेक्षित काम साध्य करून घेणार आहोत म्हणजे जर व्हेरिएबलमध्ये झिरो असेल तर आपण आपली ई डी ऑन करणार आहोत अदरवाईज एलईडी ऑफ ठेवणार आहोत या अदरवाईजसाठी आपण एल्स या कंडिशनचा वापर केला आहे म्हणजे एल्स इन टू कर्ली ब्रॅकेट डिजिटल राईट एलईडी वन लो आता हा छोटासा प्रोग्राम आपण आपल्या आडनोमध्ये लोड करू इनपुट पूलअप म्हणजे इंटरनली मायक्रो पिन पुल अप केलेली आहे म्हणजे तिला टाईट केलेलं आहे रेजिस्टरबरोबर थोडक्यात ती पिन रेजिस्टर थ्रू पॉझिटिव्ह एंडला कनेक्टेड आहे आता आपलं छोटंसं सर्किट कशाप्रकारे आपण सेटअप केलेलं आहे ते बघू एक स्विच आपण वापरलेलं आहे टेक्टाईल स्विच फोर लेग स्विच आहे हा या स्विचच्या ज्या समोरासमोरच्या पिन आहेत त्या एकमेकाला कनेक्टेड नाही आहेत एकामेका खालच्या ज्या पिन आहेत त्या एकमेकाला कनेक्टेड आहेत ह्या ज्या पिन्स आहेत त्या बघा एका सरळ रेषे ज्या पिन आहेत ते एकमेकाला कनेक्टेड आहे ओके आणि ह्या ज्या एकमेका शेजारी पिन आहेत त्या कनेक्टेड नाही आहे हा पुश स्विच आहे म्हणजे आपण स्विचला पुश केलं तर तो स्विच कनेक्ट होतो आणि जर पुश केलं नाही तर स्विच ओपन राहतो ओके आपण आता एल ईडी बाबत समजून घेऊ थोडंसं एल डी म्हणजे हा लाईट मेटिंग डायट जो आहे ही एल डी व्हाईट कलरची आहे याला दोन पिन आहेत हे कॅथोड एक अॅनोड एल डीच्या आतमध्ये जो मोठा मेटल पार्ट दिसतोय तो कॅथोड आहे आणि जो छोटा आहे तो ॲनोड आहे पण एल ईडीच्या बाहेर जी मोठी दांडी आहे ती ॲनोड आहे आणि छोटी दांडी जी आहे ती कॅथोड आहे ओके या एल ई डीची करंट फ्लो करण्याची एक क्षमता असते एल डी ब्लो होऊ नये म्हणून पिन नंबर आठ आणि ॲनोड यामध्ये एक आपण करंट लिमिटिंग रजिस्टर कनेक्ट करणार आहोत स्विचचा एक एंड आपण अडिनोच्या ग्राउंडला कनेक्ट करणार आहोत आणि स्विचचा जो दुसरा एंड आहे तो आपण जी इनपुट पिन डिफाईन केलेली आहे पाच नंबर तिला आपण कनेक्ट करणार एलई डीचा जो कॅथोड आहे तो, तो सुद्धा आपल्याला ग्राउंड करावा हो लागणार आहे ओके okay, आपलं आता हे छोटंसं सर्किट तयार झालेलं आहे आता स्विचची टेस्टिंग करून बघतो आहे आपण ओके okay, स्विच वर्किंग प्रॉपरली करतो जेव्हा आपण स्विच पुश करतो आहे तेव्हा एल डी ऑन होते ज्यावेळी आपण स्विच पुश करतो तेव्हा मायक्रो आपण झिरो अशी व्हॅल्यू देतो ती मायक्रो रीड करून त्याप्रमाणे ॲक्शन देतो हे एक टच सेन्सर मॉड्यूल आहे या टच सेन्सरला तीन पिन आहेत पहिली ग्राउंड आहे दुसरी वी सी सी आहे आणि तिसरी सिग्नल आहे सिग्नल पण आपण आर्डिनोच्या पिन नंबर पाचला कनेक्ट करणार आहोत जे आपल्या आर्डिनोच्या प्रोग्रामिंगमध्ये एस डब्ल्यू वन अशा पद्धतीने आपण डिफाईन केलेली आहे हे टच सेन्सर मॉड्यूल आपण आपल्या स्विचच्या जागेवर वापरणार आहोत जो पुश स्विच आपण वापरला होता त्याच्या जागेवर हे टच सेन्सर मॉडूल वापरणार आहोत प्रोग्रामिंगमध्ये कोणताही बदल करणार नाहीत टच सेन्सर रिवर्स पद्धतीने काम करतो ज्या वेळेला आपण पुश स्विच वापरतो त्यावेळेला आपली एल ई डी ऑफ होते आता एल ई डी ऑन आहे आणि टच सेन्सरला टच केल्यानंतर एल ई डी ऑफ होते त्यामध्ये आपण एक छोटासा बदल करू इफ कंडिशनला रिप्लेस करून त्या जागेवरती एल्स कंडिशनचं स्टेटमेंट घेऊ आणि एल्स स्टेटमेंटमध्ये इफ कंडिशनचं चे स्टेटमेंट घेऊ जेणेकरून आपल्याला सेम इफेक्ट मिळेल प्रोग्रामला अपलोड करूया आता टेस्ट घेऊ त्याची बाय डिफॉल्ट आता एल डी ऑफ आहे आणि जेव्हा आपण आपलं बोट या टच सेन्सरवर ठेवू तेव्हा एल ई डी ऑन होईल ओके आता वर्किंग प्रॉपरली करते थँक्स फॉर वॉचिंग